नमस्कार मित्रांनो आपल्याला या नवीन सत्रामध्ये तारखेपासून जे उर्वरित सत्रातील पेपरचा सिलेबस आहे तो कंप्लीट करण्याचे निर्देश विद्यापीठातून आलेले आहेत त्या धर्तीवर बी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदा आपण कर्मचारी प्रशासन त्याचबरोबर ऑफिस प्रशासन यावर आपण चर्चा केली परंतु आता यानंतर जे काही चौथं सत्र आहे त्या चौथ्या सत्रामध्ये वित्तीय प्रशासनाच्या संदर्भात आपल्याला चर्चा करावायची आहे मित्रांनो आधुनिक काळात प्रशासन हे व्यक्तीच्या सामाजिक जीवनाचा एक विशिष्ट प्रकारचा आत्मा ठरलेला आहे प्रत्येक व्यक्ती एका अर्थाने आपल्या जीवनाची सुरुवात ह्या त्याच्या त्याच्या धर्तीवर करत असतो वस्तुता मानवाच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात उत्कर्षासाठी जे जे नियोजित प्रयत्न केले जाते त्या प्रयत्नात प्रशासकीय प्रक्रियेचा अंतर्भाव हा असतोच चालू परिस्थितीत अधिकाधिक सुख कसे मिळवून घेऊ या धडपडीत व्यक्ती कळत न कळत प्रशासनाचा अनुभव ही घेतच असते विशिष्ट उद्दिष्ट साध्य करून घेण्यासाठी उपलब्ध साधनाचा योग्य प्रकारे वापर करून घेणे हे देखील एक प्रकारे प्रशासनच आहे असे असले तरी सुद्धा मानवाच्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक कृती आणि प्रशासकीय स्वरूपाची रचना ही नसते मित्रांनो विशिष्ट उद्दिष्ट साध्य करून घेण्यासाठी केलेल्या योजनाबद्ध प्रशासनात मानवाला जीवन जगण्यासाठी ज्या प्रमाणे ऑक्सिजनची आवश्यकता असते अगदी त्याचप्रमाणे प्रशासनाला गतिशील व कार्यक्षम ठेवण्यासाठी वित्ताची अर्थातच पैशाची आवश्यकता असते कारण स्वातंत्र्यानंतर पूर्वीची पोलीस राज्य ही संकल्पना दूर करून प्रशासनाने कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारली आहे त्यामुळे नागरिकांचा सर्वांगीण विकास करणे ही प्रशासनाची प्रमुख जबाबदारी आहे त्यामुळे प्रशासन रूपी यंत्रणा चालविण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने चालकाची भूमिका स्वीकारली तर वित्तनाने वित्ताने इंधनाची भूमिका स्वीकारली म्हणून प्राध्यापक विलोबी असे म्हणतात की सरकारला कार्यक्षम बनविण्यासाठी ज्या विविध घटकाची त्यामध्ये मानवी आणि भौतिक घटक हे दोन या दोन्ही घटकांचा समावेश या ठिकाणी केला जातो त्यात वित्त हा अतिशय महत्वाचा घटक आहे भारतीय अर्थतज्ञ कौटिल्याने सुद्धा राजकीय आणि त्याचबरोबर प्रशासकीय व्यवस्थेचे महत्व प्रति प्रतिपादन केले आहे तसेच आपल्या विचारवंतामध्ये जे महत्वाचे विचारवंत आहेत त्यामध्ये एल डी व्हाईट यांनी सुद्धा वित्तीय प्रशासनाचे महत्व नाकारले नाही कारण वित्त आणि प्रशासन परस्परापासून वेगळे करता येत नाही कारण दोन्ही घटक लंबी आहेत म्हणजेच प्रशासनाचे नियोजन धोरण कितीही उत्कृष्ट असले तरी ही पैशाशिवाय किंवा वित्ताशिवाय पूर्ण होऊ शकत नाही व पैसा कितीही मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिला असला तरी योग्य प्रशासनाशिवाय योग्य कार्यावर खर्च होऊ शकत नाही परंतु नेमके वित्त प्रशासन म्हणजे काय या संदर्भात एफ एम मार्क्स असे मत व्यक्त करतो की सार्वजनिक वित्त प्रशासनाच्या अधिकाराचा अशा क्रियेचा संबंध आहे की ज्याच्या आधारावर ते आपली कार्य पैशाच्या माध्यमाद्वारे पूर्ण करत असतात राज्याच्या आय आणि जमा खर्च यामधील संतुलन कायम ठेवणे हे सुद्धा त्याचे कार्य असते सार्वजनिक वित्त व्यवस्थेत प्रामुख्याने सरकारच्या तिजोरीत वेगवेगळ्या मार्गाने पैसा उपलब्ध करून देणे आणि तो योग्य मार्गाने खर्च करणे व योग्य ते सार्वजनिक खर्च करण्याची प्रक्रिया महत्वाची असते मनुष्याच्या जीवनात भविष्यासाठी काहीतरी पैसे उत्पन्नातून शिल्लक ठेवणे हे आवश्यक मानले जाते पण सार्वजनिक जीवनात नियोजनाप्रमाणे पैसा खर्च न केल्यास तो अपराध समजला जातो आणि विनाकारण त्या वर्षी करदात्यांना त्रास देण्यात आला असे मानले जातात त्यासाठी काही वेळा मार्च महिन्यात पैसा खर्च करण्यासाठी प्रत्येक विभागात चढावळ ही होत असते आणि वित्तीय प्रशासन हे प्रशासनाचे एक अविभाज्य अंग आणि घटक आहे असे म्हटले तरी या ठिकाणी वावगे ठरणार नाही मित्रांनो पुन्हा मार्क्स या ठिकाणी आपली मते नोंद करतो संघटना आणि कर्मचारी वित्त सुद्धा प्रशासनात हे एकरूप झाले पाहिजे असे त्याचे मत आहे यावर डिमॉक विचारवंत आपले प्रकाश त्यांनी टाकत असतात त्यांच्या मध्ये वित्त हे प्रशासनाला तेलाचा पुरवठा करण्याचे कार्य करीत असते आणि पैशाच्या अभावामुळे कार्य सुद्धा पूर्ण शकत नाही चांगले धोरण व योजना सुद्धा पैशा वाचून निष्फळ ठरत असतात था। आधुनिक काळात पोलीस राज्याची संकल्पना ही लोक पावली असून समाजवाद कल्याणकारी आणि प्रशासकीय राज्य व मोठे सरकार या संकल्पना समोर आल्या आहेत असेही ते मानत असतात विविध स्वरूपाची कार्य पार पाडण्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम व योजना तयार करावे लागतात ही सर्व कार्य पूर्ण करण्यासाठी वित्ताची आवश्यकता त्या ठिकाणी असलेली दिसून येते शासन जनतेकडून विविध मार्गाने वित्त प्राप्त करत असते याचा अर्थ असा की की सार्वजनिक कामाकरता हा पैसा खर्च हा केला जातो या सर्व बाबीवर क्रिया करण्यासाठी एक व्यवस्था निर्माण करावी लागते आणि त्या व्यवस्थेला ढोबळ मानाने काय म्हणत असतात तर वित्तीय प्रशासन असे म्हणत असतात तर मित्रांनो आपण केवळ वित्तीय प्रशासनाच्या संदर्भात या ठिकाणी चर्चा केलेली आहे परंतु भारतातील वित्तीय व्यवस्था काय आहे या संदर्भात सुद्धा आपल्याला चर्चा करणे हे अत्यंत गरजेचे असलेले दिसून येतात म्हणजे भारतातली प्रशासकीय व्यवस्था इकॉनॉमिक ऍडमिनिस्ट्रेशन फायनान्स म्हणजे फायनान्शियल ऍडमिनिस्ट्रेशन कशा प्रकारचं आहे भारतातलं याच सुद्धा आपल्याला या ठिकाणी विचार करणं हे गरजेचं आहे मित्रांनो भारतातल्या प्रशासन व्यवस्थेचा किंवा वित्तीय प्रशासन व्यवस्थेचा विचार करत असताना या ठिकाणी आपल्याला असं नमूद करता येईल की संघराज्यात्मक शासन व्यवस्था असल्यामुळे भारतामध्ये केंद्र व राज्य या दोन्ही स्तरावर वित्तीय प्रशासन विद्यमान असलेली दिसून येते जे संचलित होत असलेल्या प्रशासकीय तंत्रामध्ये अंतर्भूत आहे केंद्रीय स्तरावर संसद तर राज्यामध्ये राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पना ना या ठिकाणी काय देत असते मंजुरी देत असते तर अर्थसंकल्पनाची निर्मिती व नियंत्रणाचे कार्य केंद्रीय स्तरावर वित्तीय मंत्रालय व राज्यामध्ये राज्य वित्त विभाग या ठिकाणी करत असते नियंत्रक व महालेखापरीक्षकाचे पद संवैधानिक प्राप्त ठिकाणी होत आहे जे प्रशासकीय यंत्रणेवर नियंत्रण करत्याची भूमिका ही पार पाडत असते कारण प्रशासनामध्ये सरकारी धनाचा किंवा पैशाचा दुरुपयोग होऊ नये याची काळजी या ठिकाणी घेणे हे गरजेचे वाटते संविधानातील कलम दोनशे ऐंशी नुसार स्थापन करण्यात येणारा स्थापन करण्यात येणारा वित्त आयोग केंद्र व राज्यामध्ये करांच्या प्रत्येक पाच वर्षांनंतर आपला अहवाल हा या ठिकाणी सादर करत असतात यात प्रशासनात आपली भूमिका पार पाडण्यासाठी वित्ताची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरज असल्याची दिसून येते केंद्रीय वित्त मंत्रालय मंत्रिमंडळ सचिवालय प्रधानमंत्री कार्यालय वि, वित्तीय कार्यक्रम कायदा व धोरणाच्या आखणीत निर्णायक सिद्धता या ठिकाणी होत असते वित्तीय प्रशासनामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकेचे नाव ही अग्रणी येत असल्याचे दिसून येते कारण वित्तीय घेवाण ऋण व्याज प्रतिमूर्ती इत्यादीच्या क्रमामध्ये रिझर्व्ह बँकेचे धोरणे अधिक प्रभावित राहत असलेले दिसून येतात मित्रांनो भारतामध्ये वित्तीय वर्ष एक एप्रिल ते एकतीस मार्च पर्यंतच्या अवधीचे असते प्रत्येक वर्षी केंद्र सरकार व राज्य सरकार आपापले अर्थसंकल्प हे विधिमंडळात काय करत असते मांडत असतात स्वीकृत केल्यानंतर त्या ठिकाणी खर्च करणे व कर जमा करण्याची कर जमा करण्याची जी काही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचा सुद्धा या ठिकाणी विचार करणं हे गरजेचं आहे वित्त मंत्रालय त्या वित्तीय गोष्टीचे नियमन आणि नियंत्रण हे करत असते जे देशाची संपूर्ण आर्थिक व वित्तीय परिस्थितींना प्रभावित करते संविधानाच्या अनुसार राजकीय कार्यासाठी धन मिळविणे व त्याला खर्च करण्याचे अधिकार केंद्र व राज्य सरकारमध्ये विभागण्यात आले आहेत केंद्र व राज्याचे राजस्व मिळविण्याचे साधन मोठे आणि वेगवेगळे आहे कराची विभागणी केंद्र व राज्यामध्ये खूप कमी प्रमाणात होते संविधानिक व्यवस्था ही काय आहे याचाही या ठिकाणी या विचार करणं हे गरजेचं असत म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी काय आहे संविधानिक चौकट या संविधानिक चौकटाची तुम्हाला थोडक्यात चर्चा मी या ठिकाणी करणार आहे आणि भारतातील वित्तीय प्रशासनाचा आराखडा काय असतो ह्या सर्व गोष्टीचा विचार करत असताना ह्या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी विचार करणं हे गरजेचं असतं म्हणून मित्रांनो आपल्याला जेवढं दिलेलं आहे सिलेबस जेवढं दिलेलं आहे त्या सिलेबसच्या संदर्भात आपण या ठिकाणी अं विचार करणं हे गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी वित्तीय प्रशासनाचा प्रशासनाची थोडक्यात आपण प्रस्तावना पाहिली अं भारतातील Uh, जे काही आर्थिक प्रशासन व्यवस्था आहे त्या संदर्भात आपण चर्चा केली आता या ठिकाणी वित्तीय प्रशासनाचा नेमका अर्थ काय आहे याच्या एका दोन चार व्याख्या या ठिकाणी आपल्याला पाहणं हे गरजेचं आहे मित्रांनो तत्पूर्वी मी तुम्हाला थोडक्यात याची थोडक्यात आणखीन पुन्हा आणखीन मी थोडक्यात आपल्याला प्रस्तावना किंवा त्याचं विवरण या ठिकाणी देण्याचा मी प्रयत्न करणार आहे की वित्तीय प्रशासन या शब्द प्रयोगात राज्याच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित असलेल्या कर व्यवस्था उत्पन्नाची व्यवस्था आणि खर्चाची योजना जमा व खर्च यांच्या हिशेब पद्धती हिशेब तपासणी व्यवस्था यासारख्या सर्व प्रक्रियांचा अंतर्भाव हा या ठिकाणी होत असतो शासन संस्थेला लोक प्रशासनाच्या खर्चाची तरतूद करण्यासाठी पैसा हा या ठिकाणी उभा करावा लागतो त्याचप्रमाणे रेल्वे असेल किंवा रेल्वे मार्ग असेल रस्ते असतील विद्युत प्रकल्प असेल औद्योगिक प्रकल्प असेल मोठमोठी धरणे असतील यासारख्या विकासाच्या योजना हाती घेण्यासाठी पैशाची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसत असलेली दिसून येते आता वरील प्रकारच्या कार्यासाठी लागणाऱ्या पैशाची उभारणी आणि त्या कार्यावर करावयाचा खर्च या संबंधीचे नियोजन करणं जमा झालेला पैसा निरनिराळ्या योजना कार्यक्रम व प्रकल्प याकरिता याकरिता उपलब्ध करून देणे आणि त्या पैशाचा कायदेशीर मार्गाने आणि प्रमाणिकपणे वापर केला जाईल याची खात्री करून घेणे अशा विविध क्रियांशी संबंधित असणाऱ्या प्रशासनास ढोबळमानाने वित्तीय प्रशासन म्हणता येईल असं या ठिकाणी आपल्याला थोडक्यात त्याच विवरण या ठिकाणी करता येईल मित्रांनो या संदर्भात पहिली व्याख्या जी आपले आवडते विचारवंत आहेत एल डी व्हायट यांनी केलेली आहे ते असे म्हणतात की सरकारी नोकरांचा पैसा उपलब्ध करून देणे उपलब्ध करून देणे उपलब्ध केलेल्या पैशाचा कार्यक्षम व कायदेशीर मार्गाने खर्च झालेला आहे किंवा नाही याची शहानिशा करण्यासाठी केलेल्या सर्व क्रिया म्हणजे वित्तीय प्रशासन होय ही वेक, ही एक व्याख्या झाली त्यानंतर पिपनर हा एक विचारवंत आहे त्या पिपनर या विचारवंताने सुद्धा या ठिकाणी व्याख्या केलेली आहे त्याचे म्हणतात की अंदाजपत्रक तयार करणे त्याला कायदे मंडळाची मान्यता घेणे अंदाजपत्रकाची अंमलबजावणी करणे कोषागार व्यवस्था आणि लेखा परीक्षण क्रिया करणे म्हणजे प्रशासन होय असे या ठिकाणी म्हटलं जात त्यानंतर कौटिल्य हा एक विचारवंत आहे त्या कौटिल्य या विचारवंताने असं म्हटलेलं आहे की राज्याची सर्व कार्य वित्तावर अवलंबून असतात व वित्तासाठी अस्तित्वात असलेली व्यवस्था किंवा यंत्रणा म्हणजे वित्तीय प्रशासन या ठिकाणी ठरत असते शेवटची व्याख्या आपण पाहूयात शेवटची व्याख्या जे आपले भारतीय लोकप्रशासनाचे जनक एम पी शर्मा यांनी या ठिकाणी केलेली आहे वित्तीय प्रशासनात प्रामुख्याने दोन बाबीचा समावेश होतो एक सरकारी कार्य पार पाडण्यासाठी पैसा उपलब्ध करणे आणि दोन उपलब्ध पैशाचा कर्मचाऱ्याद्वारे कार्यक्षम व कायदेशीर खर्च केल्याची खात्री पटून घेणे म्हणजे वित्तीय प्रशासन मन वित्तीय प्रशासन होय असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल मित्रांनो थोडक्यात आपल्याला असे म्हणता येईल की कि भारतीय किंवा वित्तीय प्रशासन हा लोकप्रशासनाचा अत्यंत महत्वपूर्ण असा पैलू आहे बहुतेक सर्व प्रशासकीय क्रिया प्रशासकीय क्रिया आणि आर्थिक आर्थिक असलेल्या आर्थिक असलेल्या बाजूशी संबंधित असतात कारण प्रशासकीय क्रिया एकतर प्रशासनाला निरनिराळ्या मार्गाने पैसा उपलब्ध करून देतात किंवा शासनाच्या असलेला पैसा खर्च खर्चात पाडण्यासाठी त्या कारणीभूत होतात म्हणून लोक प्रशासनाच्या अध्यनात वित्तीय प्रशासनाची दखल घेणे अतिशय महत्वाचं या ठिकाणी ठरत असत थोडक्यात थोडक्यात तर या ठिकाणी बघितलं गेलं ज्यामध्ये सार्वजनिक कार्यास वित्त उपलब्ध करून देणे सार्वजनिक निधीचे संग्रह करणे संरक्षण वितरण करणे सार्वजनिक जमा व खर्चाचे समन्वय करणे सार्वत्रिक देणगीचे व्यवस्थापन करणे सर्व खर्चाची नोंद ठेवणे खर्च झालेल्या रकमेची तपासणी करणे अशा सर्व वित्तीय क्रिया प्रक्रियांचा अभ्यास होतो त्यास वित्तीय प्रशासन असे म्हटले जाते आणि या ठिकाणी वित्तीय प्रशासनाचा अर्थ आणि त्याची असलेली जी काही प्रस्तावना आपण या ठिकाणी थोडक्यात पाहिली तर त्याच उद्याच्या पिरियडमध्ये आपण या ठिकाणी वित्तीय प्रशासनाची असलेली जी काही महत्व आहे त्या महत्त्वाच्या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करूयात जेवढं सिलेबस दिलेलं आहे त्या पद्धतीनंच आपण जाऊयात आणि या ठिकाणी आपण थांबूयात धन्यवाद